अमृत महोत्सवी कार्यक्रमाला उपस्थित या कार्यक्रमाचे समारंभाध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, माझे विधिमंडळातील सहकारी मंत्री चंद्रकांतजी पाटील, दुसरे आमचे मंत्री उदयजी सामंत, आमचे मित्र भाई जगतापजी, विलासराव देशमुख, संजय राजे, शंकर पाल देसाई, दिलीप देशमुख, राजेंद्र गावडे, चंद्रकांत खोपड़े, प्रदीप विचारे, संतोष खाग, पुष्पाताई साळुंके, योगेश पवार, इतर सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि सर्व बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी सगळ्यात आधी मराठा मंदिरच्या अमृत महोत्सवी आजच्या कार्यक्रमाला सगळ्यांनाच मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो, आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे संस्थेचा इतिहास आपण पाहिलाय, स्वातंत्र्यपूर्व काळात त्याची सुरुवात झाली 1945 आणि आज जवळपास 77-78 वर्ष होता है। म्हणजे स्वातंत्र्यपूर्वी 2 वर्ष आधी एका उदात्त हेतूने याची स्थापना झाली आणि त्याचा आज आपण खरं म्हणजे मराठा मंदिर ही एक प्रतितयश संस्था, अमृत महोत्सव आपण साजरा करतोय। खरं म्हणजे संस्था अनेक निर्माण होतात, परंतु सातत्याने या संस्था कार्यरत राहणं, टिकवणं, पुढे नेणं हे तसं सोपं काम नसतं। त्याला माणसं लागतात तशी तळमळीची, आणि ही संस्था समाजाला काहीतरी देणं लागते या भावनेने जेव्हा संस्था पुढे जाते, त्यावेळेस मग संस्थेचा उत्कर्ष, प्रगती आणि सगळ्या गोष्टी होत असतात। आणि म्हणूनच या संस्थेबद्दल किती बोललं तरी कमी पडेल की आपल्या सगळ्यांसाठी मराठा मंदिर ही संस्था एक गौरव आहे, एक अभिमान आहे आपल्या सगळ्यांचा। या संस्थेचे प्रथम अध्यक्ष सर जिवाजीराव महाराज शिंदे आणि आद्य संस्थापक गंगाराम गोविंद तथा बाबासाहेब गावडे यांच्या स्मृतींना देखील मी विनम्र अभिवादन करतो। आणि खरं म्हणजे त्यांनी याची सुरुवात केली, 2020 त्याचा अमृत महोत्सव साजरा करायला पाहिजे, पण कोविडमुळे आपल्याला तो साजरा करता आला नव्हता, योगायोग असावा मी मुख्यमंत्री म्हणून इथे। मी पवार साहेबांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांनी मला इथं बोलवलं। मी भाग्यवानही समजतो, कारण हे अमृत महोत्सवी वर्ष आहे, हे छोटा छोटा कालावधी नाहीये। स्वातंत्र्यपूर्व काळात सुरुवात झाली आणि त्या काळामध्ये संस्था सुरू करणं काही सोपं नव्हतं ब्रिटिश काळामध्ये, आणि अशा या संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं ही माझं भाग्य समजतो। पवार साहेबांनी मला फोनवर एकदा सांगितलं, नंतर वर्षावर देखील आले। मला खरं म्हणजे फोनवर मला काफी होतं, पण वर्षावर देखील आले आणि निमंत्रण दिलं। मी त्यांना सांगितलं होतं मी येणार म्हणजे येणार, आणि मी आता काल सकाळी गावी होतो, गावी पाऊस पडायला लागला, पाऊस तर पाहिजेच आपल्याला, हेलिकॉप्टर बंद, मग बाय रोड आलो पण पोहोचलो। मी शब्द दिला होता या मराठा मंदिर कार्यक्रमाला येणार म्हणजे येणार, तो आलो मी। आपलं दर्शन घेता आलं, आपल्याशी संवाद साधता आला, त्यामुळे
खरं म्हणजे आजचा दिवस माझ्यासाठी फार आनंदाचा आहे. तेव्हाचे ग्वाल्हेर संस्थानचे महाराजा जिवाजीराज शिंदे, जिवाजीराव शिंदे आणि मराठी मातीचे ऋण म्हणून संस्थेचं अध्यक्षपद स्वीकारलं. पवारसाहेब मला त्याच्या बाबतीमध्ये माहिती सांगत होते. आपले केंद्रीय मंत्री जे शिंदे आहेत त्यांचे ते आजोबा. आणि खरं म्हणजे एक इतिहास आहे आणि संस्था देखील ऐतिहासिक आहे. एक दैदिप्यमान इतिहास लाभलेली संस्था आहे आणि म्हणूनच आज आपण या संस्थेचा अमृत महोत्सवी वर्ष स्थापन करतोय. आणि त्यावेळेस ब्रिटिशांच्या पोलीस खात्यातल्या बड्या अधिकारी पदाची जागा सोडून बाबासाहेब गावडे हे संस्थेचे महासचिव झाले. हे कोणी करत नाही, आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त असतात, आपलं आपलं चालू असतं, आपलं कार्य पुढे न्यायचं असतं. परंतु अशीच माणसं जेव्हा संस्थेला कुठल्याही जेव्हा येऊन मिळतात किंबहुना संस्थेमध्ये सहभागी होतात तेव्हाच अशा प्रकारचा इतिहास अशा संस्था घडवू शकतात. आणि म्हणून मी या ठिकाणी या संस्थेला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. खरं म्हणजे त्यावेळेस देश स्वतंत्र झाला त्यावेळेस 80% नागरिक ग्रामीण भागात राहत होते. त्यांच्यापर्यंत शिक्षणाचा ज्ञानाचा प्रकाश पोहोचवण्याचं जे काही काम आहे व्रत आहे संस्थेने ते घेतलं, स्वीकारलं, अंगीकारलं आणि आजपर्यंत तसंच ते अव्याहतपणे पुढे नेण्याचं काम आज ही संस्था करते आहे. यामध्ये जव्हारचे पतंगशा मुकणे, मुंबई इलाक्याचे तेव्हा इन्स्पेक्टर जनरल नारायणराव कामटे, दादासाहेब मोरे, ॲडव्होकेट सी जे सावंत या सगळ्यांनी मिळून त्या काळात ही संस्था मोठी केली. आणि खरंच यांचे सगळ्यांचे ऋण आहेत. खरं म्हणजे आता संस्था पुढे घेत जाते, मोठी होती, अनेक लोक येऊन संस्थेला साथ देत आहेत. पवारसाहेबांसारखं व्यक्तिमत्व या संस्थेच्या अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे. हे सगळं आता पुढे जात आहे. त्या काळात देखील ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे खऱ्या अर्थाने ऋण आहेत आणि त्यांचं खऱ्या अर्थाने एक प्रकारचं योगदान जे आहे या संस्थेच्या पाठीशी आहे. आणि म्हणूनच आज आपण पाहतो की महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं हे राज्य आहे. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे आणि म्हणून त्यांच्या कर्तृत्वाची छत्रछाया आपल्या सगळ्यांवरच आहे. महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू, छत्रपती महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळकृष्ण गोखले, आगरकर, कर्मवीर भाऊराव पाटील अशा अनेक समाज सुधारकांनी महाराष्ट्रात शिक्षणाची गंगा आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मला हे सांगण्याची आवश्यकता नाही. त्याने खूप मेहनत घेतली, खस्ता खाल्ल्या, कष्ट घेतले. आता सगळं सोपं आहे परंतु त्या काळात करणं हे कठीण होतं. आणि म्हणून हे ज्यांनी केलं त्यांचे आभार मानणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी स्वातंत्र्यानंतर शिक्षणाची शिक्षण क्षेत्राची भरभराट झाली त्याच्यामध्ये या सगळ्यांचंच योगदान. थोरा मोठ्यांनी रचलेला जो काही पाया आहे याच्यावर सगळं अवलंबून आहे. आणि म्हणून शिक्षण क्षेत्राच्या या भरीव वाटचालीमध्ये मराठा मंदिरचं स्थान अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे हे कुणालाही नाकारता येणार नाही. आणि आता काय पवारसाहेब अध्यक्ष आहेत त्यामुळे काय चिंता नाही. आणि शेवटी पवारसाहेब फक्त राजकीय नेतेच नाहीत, त्यांनी अनेक संस्था उभ्या केल्या, सामाजिक, शैक्षणिक, सहकार अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचं योगदान आहे. आणि मोठ्या प्रमाणावर त्यांनी अनेक संस्था उभ्या देखील केल्या आणि अशा अनेक संस्थांच्या पाठीशी उभे देखील राहिले, त्यांना पाठबळ दिलं, त्यांना मार्गदर्शन देखील केलं. आणि म्हणून त्यांच्या अतिशय प्रगल्भ अतिशय खूप मोठा अनुभव जो आहे त्यांच्या पाठीशी गाठीशी त्याचा अनुभव अशा प्रकारच्या संस्थांना नक्की मिळतो. आणि म्हणूनच अशा संस्था चांगलं काम करू लागतात. आणि म्हणूनच आज आपण अशा या संस्थेचं अमृत महोत्सवी वर्ष साजरं करतोय.
आणि मी या ठिकाणी नेहमी सांगत असतो किंबहुना मी मुद्दाम या ठिकाणी आठवणही सांगेन, मराठा मंदिर ही संस्था तर आपली आहेच, जुनी आहे, आणि पण याच्यामध्ये माणसं जी आहेत, ही व्यासपीठावर बसली आहेत, समोर आहेत, या सगळ्यांच्या योगदानातून ही संस्था पुढे जाते आहे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे 75-78 वर्ष हा काही सोपा कालावधी नाही आहे, हा कमी कालावधी नाही आहे. याच्यामध्ये सगळंच आहे, म्हणजे त्याग आहे, कष्ट आहे, डेडिकेशन, डिवोशन सगळं. ही संस्था जी काही संस्था आहे, ही संस्था समाजाला काय देणार आहे ही भावना मनामध्ये ठेवून तुम्ही हे काम केलेलं आहे. माणूस कधी जन्माने मोठा होत नाही, तो कर्माने मोठा होत असतो. काम चांगलं आपण केलं तर नक्की समाजाला त्याचा फायदा होत असतो. आणि संस्थेकडून मला काय मिळणार यापेक्षा माझ्याकडून संस्थेला आणि समाजाला काय मिळणार, हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून आपण काम करताय. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने अशा संस्था नावारूपाला येत असतात, नावलौकिक प्राप्त करत असतात, आणि त्यांचं नाव अभिमानाने आपण घेत असतो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या संस्थेची दखल आपण घेतली पाहिजे. अशा प्रकारचं काम, उत्तम काम आपण या ठिकाणी करतोय. आज आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करतोय आणि आपल्याही संस्थेचा अमृत महोत्सवी, म्हणजे आपण तर पुढं गेलो. म्हणजे संस्था त्या काळामध्ये उभी करणं हे जिकिरीचं काम. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून आजच्या या प्रसंगी खूप खूप शुभेच्छा देईन. खरं म्हणजे पवार साहेब कधी राजकारणापलीकडचे मित्रही त्यांनी जोडले. राजकारणामध्ये तर ठीक आहे, राजकीय सगळ्या गोष्टी असतात, परंतु कधी आता मी मुख्यमंत्री आहे, माझा पक्ष वेगळा आहे, त्यांचा पक्ष वेगळा आहे, आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, आमचे दोन्ही मंत्री इकडे असतील, पण कधी काही काय म्हणजे समाजासाठी किंबहुना एक राज्यातला कुठलाही विषय असेल तर ते आवर्जून फोन करतात, आवर्जून सांगतात, याच्यातून आपण असं केलं तर असा मार्ग निघू शकतो. पण शेवटी त्यांनाही त्यांचे अनुभव आहे आणि नक्की त्याच्यातून आपल्या त्यांचा उद्देश एवढाच असतो, राज्याला फायदा झाला पाहिजे. त्यामुळे एक त्यांचा मनही मोठा आहे आणि नक्की मी आवर्जून याचा उल्लेख करीन. एकदा मला आठवतंय ठाण्यामध्ये असंच एक प्रसंग आला होता आणि महापालिकेचं एक क्रीडांगण होतं, मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, त्याला पवारसाहेबाचं नाव द्यायचं होतं आणि सत्ता आमची होती तिकडे महापालिकेमध्ये शिवसेनेची. आणि मग झालं तिकडे थोडंसं अरे बाबा असं का तसं का, मग पवारसाहेबांनी तिथले मला आठवत आहे हनुमान जगदाळे नावाचे त्यांचे पदाधिकारी होते, त्यांना सांगितलं तुम्ही एक काम करा, वादविवाद बिलकुल करू नका, तुम्ही सरळ एकनाथ शिंदेला भेटा जाऊन. त्यांनी बरोबर त्यांना कळलं होतं, माहीत होतं, ते आले माझ्याकडे आणि मग त्या कार्यक्रम आयोजित आम्ही केला. पवारसाहेब पण तिकडे आले, मी देखील तिथे व्यासपीठावर गेलो आणि तो मोठा समारंभ जोरदारपणे केला. याचं कारण एवढंच की आपण बोलल्यानंतर कटुता राहत नसते, मार्ग निघत असतो. आणि काय शेवटी राजकारणापुरतं निवडणुका असतात तोपर्यंत आपण ठीक आहे, परंतु त्याच्यानंतर कायमच राजकीय आखाडे आपण तयार केले पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. आपण शेवटी जीवाभावाची माणसं आहोत आपण सगळे. आपण शेवटी राज्याचा सर्वसामान्य माणसाला ज्याच्यातून फायदा होईल अशा प्रकारचं काम केलं पाहिजे, हा उदात्त हेतू आमचा आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी काम करतंय. आणि म्हणून पवारसाहेब देखील कधी कधी फोन करतात आणि नक्की त्याचंही काही ह्याच्यामध्ये आपल्याला नक्की त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यायला काय हरकत आहे, चंद्रकांत दादा बरोबर ना. त्यामुळे पण ठीक आहे, चांगलं आहे. आणि काय राजकीय व्यासपीठ नाही पण आपलं एक ठीक आहे, राजकीय काय बोललोच नाही मी. जे चांगलं आहे ते चांगलं घेतलं पाहिजे, वाईट आहे ते सोडून द्यायचं, बरोबर की नाही. आणि आपल्याला माहित आहे की आपण जमिनीवरची माणसं आहोत. मराठी माणूस आता बघा, मराठी मराठा मंदिर, मराठी माणूस जगभरात आहे, जगभरामध्ये तिकडून पण आपल्याला निमंत्रण येतात, बाबा इकडे मराठी मंडळ आहे. आता आपण जगभरातल्या लोकांना इकडे मुंबईमध्ये बोलवलं होतं,
सगळं सर्व मराठी मंडळानं. आणि मी एकदा दावोसलामध्ये गेलो होतो, तिकडे खूप मराठी माणसं भेटली. त्यांनी खूप म्हणजे एक एक जिथं आपण एक दुसऱ्याला भेटतो त्याच्यामध्ये एक मोठी आपुलकी निर्माण होते आपल्यामध्ये. आणि म्हणून सांगण्याचा उद्देश एवढाच की आपण सगळ्यांनी मराठी माणसासाठी जे काही करता येईल, मगाशी पवारसाहेबांनी काही गोष्टी मला सांगितल्या की आपण या संस्थेच्या माध्यमातून जे काही आपला कोकणामध्ये संस्था आहे, जतमध्ये आहे, चांगलं काम करते आहे. आपल्या मराठी तरुणांना, मराठी विद्यार्थ्यांना या भागातून काय फायदा होईल या संस्थेच्या माध्यमातून. शेवटी शासन कुणासाठी आहे? आपल्यासाठीच आहे. शासन कुणाचं आहे? आपलंच आहे. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून जो जो काही जे जे काही आपल्याला सकारात्मक करता येईल ते आपण नक्की केलं पाहिजे. शेवटी त्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. आपला थोडासा माझं काय हे बाजूला ठेवलं पाहिजे, समाजाचं काय हे आपण पुढे आणलं पाहिजे. हे जर आपण केलं तर नक्की यामध्ये फायदा होईल. बाकी मी आज इतर काही राजकीय भाष्य या ठिकाणी करू इच्छित नाही. चांगला कार्यक्रम आहे आणि मराठा मंदिर हे आपलं तुमचं ह्याचं पण या वास्तूचं पण काहीतरी रिडेव्हलपमेंटचा विषय आहे, तोही विषय आहे. आणखी जे जे काही विषय आहेत नक्की आपण पवारसाहेबांनी मगाशी सांगितले की याच्यामध्ये एक बैठक घेऊया आपण. काही विषय आपल्याकडे आहेत. शेवटी सरकार जे आहे हे विषय सोडवण्यासाठी आहे. शेवटी नियम कायदे हे लोकांच्या हिताचे असले पाहिजे, त्याच्यातून लोकांना काही मिळालं पाहिजे. शेवटी कायदा लोकांसाठी, लोकांच्या हितासाठी, लोक कायद्यासाठी नसतात. त्यामुळे आपल्याला वाटलं तर आपण त्याच्यामध्ये शिथिलता आणू शकतो. नियम बदलायचे असतील बदलू शकतो, कायदा बदलायचा तर बदलू शकतो. शेवटी कायदा कशाला पाहिजे? समाजाच्या हितासाठी पाहिजे, लोकांच्या भल्यासाठी पाहिजे. आणि आपण जे पाहताय की गेले 10-11 महिन्यामध्ये आम्ही नक्की चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोय. पवारसाहेबांना मी अडचणीत आणू इच्छित नाही इकडे बिलकुल, कारण आणि चांगलं काम करण्याचा प्रयत्न. आणि तेही चांगल्या सूचना देतात, विधायक सूचना जेव्हा वाटलं ते सांगतात बाबा हे असं असं आहे. आणि जेव्हा काही विषय शेतकऱ्यांचे आले, कष्टकऱ्यांचे आले, त्यांनी आम्ही पण मन मोकळेपणाने त्या स्वीकारतो. कारण शेवटी आमचा उद्देश काय? उद्देश आपल्या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देणं, सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणं, या राज्याचा विकास करणं, या राज्याला सर्वांगीण विकासाकडे घेऊन जाणं हाच आपला उद्देश आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या मराठा मंदिर सारख्या संस्था ज्या आहेत, या समजा ऐतिहासिक संस्था आहे, या संस्था देखील आज एवढंपर्यंत तुम्ही आणलेलं आहे. थोडं आम्ही त्याला मदत करणं आमचं हे कर्तव्य समजून आम्ही सरकारने केलं पाहिजे. त्यामुळे आपण एक बैठक घेऊ आणि त्याच्यामध्ये नक्कीच यामध्ये आपल्याला जे जे काही करता येईल ते करू. मराठा मंदिर संस्थेची जी काय दिमागदार शैक्षणिक वाटचाल जी आहे ही अशीच यापुढे देखील सुरू राहील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना ज्यांनी मगाशी आपण चित्रफितीमध्ये पाहिलं की ज्यांनी ज्यांनी या संस्थेला पुढे आणण्यासाठी, ही संस्था मजबूत करण्यासाठी, या संस्थेच्या प्रगतीमध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं या सगळ्यांचे आभार या ठिकाणी मानले पाहिजे. त्याने म्हणून मी सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या अमृत महोत्सवी वाटचालीस मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. पवारसाहेबांना मनापासून धन्यवाद देतो, मला आपण या ठिकाणी बोलावलं, मला माझा सन्मान केलात, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी ऐका पहा.